गोकर्दन आणि सिल्लोड तालुक्यातील अनेक गावात खासदार राजू शेट्टी यांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खचून जाऊ नका या शब्दात धीर दिलाय. भोकरदन आणि सिल्लोड तालुक्यातील भवन, मंगरुळ, चिंचखेड, बहुली, लेहाखेडी, मांडणी, उड्डाणगाव, गोळेगाव, सारोळा, केदारखेडा, राजूर आदी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांना खचून जाऊ नका या शब्दात धीर दिला. सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांची त्यांनी पाहणी केली. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75,000 नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली. यावेळी आमदार सांडू पाटील लोखंडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती वराडे, सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे, कृष्णा साबळे, रंगनाथ काळे आदींची उपस्थिती होती. कमल किशोर जोगदंडे, MCN न्यूज, भोकरदन.